नमस्ते, स्वागत है तुमच्या रुचिताज किचन मध्ये। आज आपण इकडे बनवलेली आहे कालव्याची भजी आणि ती भजी खूपच छान आणि मस्त एकदम अशी फुगलेली आणि खूपच छान अशी झालेली आहे। तर मी तुम्हाला एक इकडे अशी तोडून अशी दाखवते। अशी इकडे तुम्ही आतमध्ये पाहू शकतात की कालवं पण कसं मस्त असं शिजलेलं आहे ते। तर ही भजी कशी करायची हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्ही सुद्धा इतकी सुंदर आणि मस्त एकदम चविष्ट अशी भजी जी आहे ते तुम्ही सुद्धा बनवू शकतात। तर चला तर पाहूया ही कालव्याची भजी जी आहे ती कशी करायची, ते काय काय साहित्य लागणार आहेत आणि कालवं कशी साफ करायची ते सुद्धा मी तुम्हाला इकडे दाखवणार आहे। तर मी इकडे साधारणपणे एक वाटा एवढी जी ती कालवं घेतलेली आहेत आणि याची छोटीच साईज आहे, एकदम जास्त अशी मोठी पण नाही आहे। ह्याच्यापेक्षा सुद्धा अशी मोठ्या साईजमध्ये सुद्धा अशी कालवं अशी मिळतात आपल्याला। पण ही चाप करताना ह्याला इकडे तुम्ही पाहू शकता ती अगदी अशी खडकालाची चिकटलेली असतात, तर त्याला इकड्याचा हा खडकाचा भाग जो आहे तो इकडेचा लागलेला असतो आणि हा फार कडक असतो, त्याच्यामुळे व्यवस्थित जी आहे ते आपल्याला इकडेचा चाप करून घ्यायची असतात। ती पूर्ण असं बाजू जी आहे तशी चेक करून घ्यायची की कुठे म्हणजे अशी तुकडे अशी राहिले नाही आहेत ना, नाहीतर मग आपल्याला असं घशामध्ये वगैरे अडकून आपल्या घशाला वगैरे अशी इजा होण्याची शक्यता असते। ह्या खूपच अशी धारदार अशी असतात ती। तर ह्या पद्धतीमध्ये आपण ही कालवं जी आहे तशी चाप करून घेणार आहोत आणि याची भजी खायला सुद्धा तितकीच मस्त आणि सुंदर अशी लागते। अजून थोडी मोठी कालवं असली तर त्याची भजी पण छान लागते, पण मला जी आहे ती आता ह्याच साईजमध्ये मिळाली। तर तुम्हाला ह्यापेक्षा सुद्धा मोठी साईज मिळाली तरी तुम्ही त्याची भजी जी आहे ती करू शकतात। इकडे पाहू शकतात किती असे तुकडे जे आहेत असे खडकाचे असे लागलेले इथे। तर आता व्यवस्थित मी पूर्ण कालवं जी आहे ती अशीच मी चाप करून घेणार आहे आणि ह्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की ही भजी कालवाची भजी जी आहे ती कशी करायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे। ह्याचं व्यवस्थित असं काढून एक दोन पाण्यामध्ये आपल्याला हे धुवूनही घ्यायचे आहेत व्यवस्थित, जास्त अशी तोळून पण नाही धुवायचे, तर पाणी घालून असं फक्त असं निथवून असं तोळून असं घ्यायचं आहे। तर मी आता ह्याच पद्धतीमध्ये ही सर्व कालवे जी आहे तशी चाप करून घेते आणि चाप कालवं आपली व्यवस्थित अशी चाप झालेली आहेत आणि मी एक दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवूनही घेतलेली आहे। तर आता इकडे भजी करायला आपल्याला इकडे पीठ करून घ्यायचंय, तर ते कसं करायचंय ते पण आता इकडे पाहूया। इकडे मी एक कप साधारण एवढं बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये असे दोन असे कांदे असे बारीक असे चिरून घेतलेले आहेत, ते सुद्धा ह्याच्यात घालून घेते। एक अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, एक छोटा चमचा हळद, एक चमचा एक ते दीड चमचा एवढा आपला घरगुती मसाला। तर तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे कमी जास्तच्या प्रमाण जे ते करू शकतात। तर मी इकडे दीड चमचा एवढा घरगुती मसाला घेतलेला आहे, छोटा चमचा आपला घरगुती गरम मसाला, एक बारीक चिरलेली कोथिंबीर साधारणपणे एक दोन चमचे एवढी, थोडस हिंग, चवीपुरता मीठ, लिंबूटभर एवढा खायचा थोडा आणि ते सर्व मिश्रण जे आहे ते पाणी घालून आता व्यवस्थित आपल्याला आता भिजवून घ्यायचंय। हे पीठ आता व्यवस्थित असं पहिलं सुरुवातीला हाताने असं मिक्स करायचं आणि नंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं। आता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, ह्याच प्रमाणामध्ये आपल्याला पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचंय भजीसाठी। पीठ भिजवून झाल्यावरती एक पाच मिनिटं एवढं आपण हे पीठ जे आहे ते झाकून ठेवायचंय आणि त्याच्यानंतरच त्याची भजी करायला घ्यायची आहे। ह्याच्यामध्ये आपण जो खायचं सोडा वगैरे जो घातलेला आहे त्याच्यामुळे पीठ जे ते व्यवस्थित आणि मस्त असं लाईट आणि असं हलकं असं होतं। एक पाच मिनिटं पीठ जे आहे ते आपण असंच इकडे झाकून ठेवायचंय आणि त्याच्यानंतरच आपण जे ते भजी करायला घ्यायची आहे। मी कशा पद्धतीमध्ये पीठ असं भिजवून घेतलेलं आहे जे जास्त घट्टही नाहीये आणि जास्त पातळही नाहीये, याच पद्धतीमध्ये आपल्याला पीठ इकडे भिजवून ठेवायचंय, ते आपण असं झाकून ठेवायचं आणि त्याच्यानंतरच आपण याची भजी करायला घ्यायची आहे।
इकडे आपण एका कढईमध्ये तेल जे ते तापत ठेवलेलं आहे ते तेल व्यवस्थित गरम झाल्यावरतीच आपण ह्याच्यामध्ये भजी चोडून देणार आहोत. तेल व्यवस्थित गरम झाल्यावरती आपण भजी करणार आहोत. जरा तेल व्यवस्थित तापून दे. आपण इकडे पीठ जे त्याचं झाकून ठेवलेलं आहे भजीचं, तर आता तेलही व्यवस्थित आपल्या इकडे गरम झालेलं आहे. तर ह्याच्यातूनच मी एक चमचा एवढं तेल जे ते काढून घेते आणि या भजीच्या पिठामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित ते मिक्स करून घेते. असं एक एक कालवं तरी असं यायला पाहिजे. तर ह्या पद्धतीमध्ये आपण एक एक कालवं जे येतात इकडे घालून घेते मी. आणि उचलताना ती म्हणजे प्रत्येक एक एक कालवं घेऊनच आपल्याला भजी जी आहे तशी करायची आहे. म्हणजे ह्या पद्धतीमध्ये असं थोडस असं वरती त्याला पिठाचं असं बॅटर जे असं लावून घ्यायचं असं आहे भजीचं आणि अशी अलगदपणे अशी उचलायची आणि अशी इकडे तेलामध्ये अशी सोडून द्यायची आहे. आता ह्या पद्धतीमध्ये आपण भजी जी आहे ती अशी करून घेणार आहोत. म्हणजे प्रत्येक भजीमध्ये आपल्याला एक एक कालवं जे आहे ते असं इकडे घालायचं आहे. हे ते खाताना सुद्धा म्हणजे असं छान वाटतं. तर ह्या पद्धतीमध्ये आपण इकडे भजी जी आहे ती अशी करून घेणार आहोत. भजी गरम गरम खायला खूपच छान लागतात. आणि कालवं तुम्हाला अशी मार्केटमध्ये अशी साफ करून सुद्धा अशी मिळतात. तर नाही मिळाली तर मी तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही जी कालवं जी आहे ती घरी सुद्धा अशी साफ करू शकतात. तर इकडे अशी वरच्यावर जी आहे ती मी इकडे पिठावरती अशी घालून ठेवते. म्हणजे आपल्याला पटापट भजी करताना असं फारच सोयीस्कर जातं हे एक एक कालवं असं उचलून असं. तर आता इकडे एका बाजूला आता आपली कालवची भजी जी आहे ती व्यवस्थित अशी फ्राय होतेच आहे. तर मी इकडे मिडियम गॅसवरती फ्राय करून घेते. किती सुंदर आणि मस्त आणि मस्त अशी खुगलेली पण आहे अशी भजी. त्याच्यामध्ये आपण थोडंसं आपण जो खायचा थोडा खर्च घातलेला त्यामुळे भजी मस्त अशी फुगलेली आहे. एका प्लेटवरती टिश्यू पेपर जो इकडे घालून घेतलेला आहे त्याच्यावरती जी घालून घेते म्हणजे जे काही एक्स्ट्रा ऑइल जे असेल ते निघून जाईल असं. मस्तपैकी आपली इकडे भजी अशी फ्राय करून झालेलीच आहे. आता बाकीची जी उरलेली जी कालवे जी आहे त्याची पण भजी आपण ह्याच पद्धतीमध्ये इकडे फ्राय करून घेणार आहोत. इकडे आपली गरमागरम अशी कालव्याची भजी जी आहे ती बनवून अशी तयार झालेली आहे आणि खूपच छान आणि मस्त एकदम अशी बनवून तयार झालेली आहे. तर मला नक्की खात्री आहे की आजची ही रेसिपी पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल. आणि भजी फारच गरम आहे तर मी इकडे तुम्हाला कशी मोडून अशी दाखवते की आतमध्ये तुम्ही असं पाहू शकता किती गरम आहे ती. अगदी अशी त्याच्या वाफाही निघतात आहेत आणि खूपच छान आणि मस्त. आणि आतमध्ये तुम्ही पाहू शकता की कालवं सुद्धा कशा पद्धतीमध्ये इकडे शिजलेली आहेत ती. तर ही अशी भजी पाहून तुमच्या तोंडाला सुद्धा नक्कीच पाणी सुटलंच असेल आणि तुम्हाला सुद्धा असं वाटेल की आपण सुद्धा ही भजी जी ती कधी एकदा करून बघू. ते खूपच छान आणि मस्त एकदम अशी बनून झालेली आहे. तर आजची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रुचिता किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय रेसिपी अँड माय व्हिडिओ. थँक्यू. पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.